मोहोळ तालुक्यातील अंकोली गावच्या विकासासाठी माऊली भगरे भारत पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश. मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये राजकारणात सक्रिय असणारे माऊलीआबा भगरे हे पूर्वी शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला. आणि भारत पवार हे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांच्या सहकाऱ्याने आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. अर्थबांधकाम सभापती माननीय विजयराज डोंगरे, भाजपा नेते माननीय संजय यांना क्षीरसागर, भाजपचे ज्येष्ठ नेते माऊली यांना जगताप, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बुचुटे, तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, भाजपा नगरसेवक सुशील क्षीरसागर, अनुसूचित जाती मोर्चाचे दीपक गवळी, नाना पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील, सरचिटणीस सतीश पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे मुजीब मुजावर, जगन्नाथअण्णा वसेकर, विशाल पवार, माजी तालुका अध्यक्ष कालिदास पाटील, द्रोणा लेंगरे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. भाजप हा कायमचाच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला आहे. भाजपमध्ये पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला तुम्हाला दिसेल. म्हणूनच कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष अशी भाजपची ओळख आहे, असं मत यावेळी पक्षातल्या तालुक्यातल्या नेत्यांनी मांडलं. म्हणूनच भाजप हा सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठं संघटन करणारा पक्ष आहे. विशाल पवार, अंकुश गोवा, जगन्नाथ जिल्हाड, भारत पाणी, जवाहर नवशेकर, नाना पवार, संजित पवार आणि ज्यांनी आत्ताच आमच्या दरवाजाच्या साक्षीनं प्रवेश केला, ते आमचे तरुण सहकारी माऊलीआबा भगरे, त्यांचे सर्व सहकारी शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील, उपस्थित असलेले राजाभाऊ घाडगे, उपस्थित सर्व तरुण सहकारी, सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, अतिशय चांगला निर्णय आबांनी घेतलेला आहे. आणि अण्णांनी आपल्या भाषणात सांगितलं की जे जे राष्ट्रवादीकडे गेले ते सर्व परत त्याच्या पक्षात आले. राष्ट्रवादीत असणारा कार्यकर्ता हा अगोदर स्वतःच मोजमाप करतो की यावर्षी आपली कशी परिस्थिती आहे, पुढच्या वर्षी कशी करायची. पण भाजप शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा इतर ज्या संघटना आहेत त्यातला कार्यकर्ता कधी स्वहिताकडे बघत नाही, जे काय करेल ते समाजासाठी करेल अशा प्रवृत्तीनंच आणि त्याची वृत्ती बंडखोरीची असती किंवा सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायची अशा विचारसरणीत विचारच्या वातावरणात ते नेतृत्व घडलेलं असतं. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थापुरती त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी कधी केलेलं पाहिलं नाही. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे फॉर्च्युनर ह्याच्यापेक्षा मोठ्या गाड्या असतील, त्यामुळे कार्यकर्त्याला वाटतं मग बोलेरो तर असावी. पण शिवसेना भाजपच्या ह्याचं असं काहीच नसतं. मी नवीन अण्णा लोकसभा झाली, आपण पक्षाची बैठक होती मुंबईला, पण ती विजयपुराणिक मला माहीत नव्हती. मग मी प्रशांत मालकांना विचारलं की ती एवढा साधा माणूस आहे आणि तिथं फडणवीस साहेबाच्या शेजारी, अरे ती म्हणजे साधारण आहे, ती महामंत्री आहे म्हणजे. म्हणजे एवढा हा म्हणले, इथं मुख्यमंत्री पक्षाच्या लेवलला काय मान नाही म्हणजे, पक्ष संघटनेतल्या लोकांना इथं मान आहे. आणि ते म्हणले खातंय झोपतं हिथंच पक्षाचं काम करतंय म्हणजे, दुसरा काही बघत नाही म्हणजे, ती प्रपंचच करत नाही म्हणजे. अशी स्वतःला झोकून दिलेली माणसं या संघटनेत आहेत. आणि मागच्या 7 वर्षापासून आपण बघताय की आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांनी प्रचंड प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. साधं एक उदाहरण घ्या, मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला कोणी लाईट बिल मागितलं नाही, लाईटचं व्होल्टेज कमी नव्हतं, लाईट जात नव्हती, हे सरकार बदलल्यापासून लो व्होल्टेज सुरू झालं, आकडं काढायचं झालं, कनेक्शन तोडायचं सुरू झालं. आणि मागच्या 5 वर्षात कोणतेही 3 महिने असे गेले नाहीत की शेतकऱ्याला पैसे आले नाही. कोणत्या माध्यमातून, विम्याच्या माध्यमातून, नुकसान भरपाईच्या माध्यमातून दर 3 महिन्याला शेतकऱ्याला पैसे येत गेले. तसं या आता 2-2.5 वर्षात काहीच घडत नाही. म्हणून आपण भविष्यकाळात
भारतीय जनता पार्टीवरती जो आज विश्वास दाखवलाय तोच विश्वास ह्याच्यापेक्षा आणखी जास्त दृढ करावा आणि जे आपले सहकारी असतील इतर पक्षात ते सुद्धा कसे भारतीय जनता पार्टीत येतील याच्यासाठी आपापल्या स्तरावरती आपण प्रयत्न करावा. मागच्या काही विकास कामांच्या बाबतीत सांगितलं पण निश्चितपणानं मी तुम्हाला एवढं सांगतो की एखादं काम कॅन्सर कर म्हणून जरी कोण आलं तरी मी करत नाही आणि माझ्याकडं 99.99% असं कोणच येत नाही की दादा त्याचं काम थांबवा म्हणून आणि तो आपल्या कोणाचा कुठं हो नये असा कोणाचाच पिंड नाही. आपण काय पिढीजात राजकारणी नाही किंवा अजून पुन्हा 100 वर्ष आपलंच टिकलं पाहिजे अशाही मताचा आपण नाही. आपण कर्तृत्वावरच इथपर्यंत आलेलो आहोत आणि म्हणून भविष्यात सुद्धा अंकुलीतल्या ज्या ज्या काय गोष्टी असतील अंबादास भाऊ असतील सज्जन भाऊ असतील नाना असतील त्यांनी मला आत्तापर्यंत जी जी कामं सांगितली ती मी करत आलो. आत्तासुद्धा तुम्ही हायमास्टर असेल तो रस्त्याचा विषय असेल अजून याच्या पुढं सुद्धा ज्या काय तुम्ही या गावाच्या हितासाठी योजना मागाल त्या निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याचा भविष्य काळात प्रयत्न असेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि भारतीय जनता पार्टीत आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून माझे 200 संपूर्ण भाजप प्रवेशाचा घेतला त्याला एक माझं ठराविक म्हणजे अडचणी आल्या मला. मी पहिलं शिवसेनेचा कार्यकर्ता होतो एक मी 20 वर्ष कार्य केली पण काय गोष्टीसाठी मी 5 वर्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर सन्मान काय मिळाला नाही. नगर मिळणं आपण कार्य पण केलं त्याच्यामुळे फिरलो पण उलट गमघाटी झाली असणार कार्य करून शिटाने उडून आणून देऊन ग्रामपंचायतने उडून आणून देऊन आपल्यावर अन्याय झाला आणि स्वयंपर म्हणजे आपल्या ताकद नाही. तर आम्ही आज 25-30 वर्ष ह्यांच्याबरोबर आहे पण आम्हाला काही त्रास झाला नाही आणि मग आपल्यावर थोडंसं मी तुम्हाला दादा सांगितलं ज्याबद्दल काही थोडं उपकार होतं त्यांचे उपकार आपण आता फेडलेले आहेत त्याचा काही विषय नाही. आपण एक असा कार्य करता जे आपणाला किंमत मिळेल बाकी काय तुमचा पैसा हे असं काय आपण नको काय लोकांची कामं बाबा गावातली महत्त्वाची काय आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो तर ते आमच्या व्हावी आम्ही कुठल्या कार्यकर्ता घेऊन आलो किंवा कुठल्या कार्यकर्त्याचं काम मिळलं तर व्हावं हीच अपेक्षा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत आपण कुठल्या अपेक्षा केलेल्या नाही. आम्ही सहकर्षानं काम करणारी माणसं पक्षाचा तुमचा काय आम्हाला मिळावं किंवा ही लाभ नाही फक्त आमची कामं व्हावी महत्त्वाची जी इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून हिथं आलेलं आहे. नाहीतर तिथं जाऊन आम्ही बसलो कोण आला कोण गेला असं कोणी आमची परिस्थिती ती महत्त्वाची कुठेही तसं तुम्ही करा महत्त्वाची आहे. कोणा इथं कोण करू बरं काय आहे पोलीस स्टेशन कोणाची लाईट देईल काय ठराविक कुणाचं म्हणजे काही जळे केले आमचं तक्रार तुमच्याकडे येणार एखादा रस्ता बाबा कोणाला करून द्या म्हणून तुमच्याकडे येणार त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही कामं नाही. पैसा बिसा आमाला काय अपेक्षा नाही पण मान असतो आमच्या गावाची काही तर कामं ठराविक व्हावी हीच इच्छा ह्या इच्छा तुमच्याकडून तुमच्यापर्यंत आलेला तेवढीच इच्छा आहे. अंकुलीचे ग्रामस्थ ग्रामदैवत भैरवनाथाच्या कृपेनं गेली महिनाभरापासून सुरू असलेला करायचं म्हणून आज योग आला प्रवेशाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय विजयदादा डोंगरे त्याचबरोबर ज्यांनी मग सूत्रसंचालन केले भाजपचे ज्येष्ठ तालुक्यातले नेते मौल्याना जगताप सतीशदादा तालुकातील सुनीलदादा चव्हाण अनुसूचित जाती मोर्चाचे दीपक गवळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू पाटील अल्पसंख्याक मोर्चाचे मुजीबाई मुजावर जगन्नाथ अण्णा वसेकर आमचे सहकारी विशालभाऊ पवार भाजपचे माजी तालुका अध्यक्ष कालदास पाटील आमचे सहकारी विष्णू अंकुश बुवा जगताप त्याचबरोबर भारत माने सिद्धराम पुजारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते मौली बगरे त्याचबरोबर आमचे सहकारी नाना पवार सुधाकर पवार गुरु गव्हाणे रणजित पवार समाधान सुरवसे मेंबर धनंजय अवताडे मेंबर राजू गाडगे आमचे मार्गदर्शक चंद्रकांत पुजारी शशिकांत धुमाळ पांडुरंग भालेराव मेंबर त्याचबरोबर किरण गायकवाड सचिन डोके जितेंद्र इंगळे भाऊ पवार
पांडुरंग पवार, राजेंद्र भंडारे व या ठिकाणी उपस्थित असलेले मोहळून आलेले सुशील भैया, त्याचबरोबर